नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कशा पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतोय. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की आधी आपण या कार्यक्रमामध्ये सेक्स आणि त्या संदर्भातले जे वेगळे वेगळे महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी आपण शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा आहे, म्युझिक आहे, स्विमिंग आहे, झुंबा आहे, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान यासारखे विषय आहेत, सेक्सचे फायदे आणि अशा अनेक विषयांवरती सरांनी आजपर्यंत आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आहे. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तो विषय कोणता आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं, आता आज आपण चर्चा करणार आहोत सेक्स एज्युकेशन, सेक्स आणि स्टीम बाथ, आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, वेलकम. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी आज सुद्धा आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि हा विषय जवळजवळ आता एक सामाजिक प्रश्न होऊ पाहतोय आणि तो म्हणजे समाजातलं वाढलेलं घटस्फोटांचं प्रमाण. कारणं अनेक आहेत, पण संसार तुटतायत, मनं मोडतायत, काही केसेसमध्ये तर लहान लहान मुलांची आईवडिलांची छत्र हरवतायत. बाब गंभीर आहे, समस्या गंभीर आहे. वेळीच यावर उपाय शोधले नाहीत, तोडगे काढले नाहीत, तर याचं गंभीर रूप आपल्या सगळ्यांना पाहावं लागेल. खरं तर जिथं घडतंय तिथंच त्याचं गांभीर्य लक्षात येतं असं म्हणूया. कदाचित आपल्या अवतीभोवती जर असं काही घडत नसेल तर त्याचं गांभीर्य आपल्याला कळणार नाही, पण डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये मात्र असे अनेक संसार डॉक्टरांनी तुटताना वाचवलेले आहेत. असं म्हणूया की अगदी वेळेत हे लोक डॉक्टरांपर्यंत पोहोचले म्हणून त्यांचे संसार डॉक्टर वाचवू शकले. मात्र अशी कितीतरी जणं असतील जे आज समाजात एकाकी जीवन जगत आहेत. काही संसार तर अगदी केवळ छोट्या छोट्या कारणांमध्ये पण तुटलेले असतील. कदाचित ते वेळेत डॉक्टरांपर्यंत पोहोचले असते तर त्यांनाही वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं असतं. या सुखी जीवनाच्या मंत्रच्या व्यासपीठावरून मी साम टीव्ही आणि डॉक्टर दहीफळे यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की घटस्फोटांसारखं आयुष्य उद्ध्वस्त करणारा निर्णय घेण्याआधी एकदा, फक्त एकदा डॉक्टरांपर्यंत पोहोचा, त्यांचं समुपदेशन ऐका. मनात ही इच्छा ठेवा की ही बांधलेली गाठ सुटली नाही पाहिजे, संसार मोडला नाही पाहिजे. एकमेकांच्या साथीनं सुरू केलेला संसार आयुष्यभर सुखी जीवनाकडे नेता यायला पाहिजे. खरं तर अशाच पद्धतीच्या अनेक घटना डॉक्टरांनी आपल्या क्लिनिकमध्ये सोडवलेत, त्यामुळे अनेक ठिकाणांहून त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून उद्या शनिवारी गोव्यामध्ये एका उच्चस्तरीय नॅशनल सेक्सॉलॉजी कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यामध्ये डॉक्टरांचं सेक्सॉलॉजी या संदर्भातलं अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी भाषण होणार आहे म्हणूया, व्याख्यान होणार आहे म्हणूया, आणि तिथं डॉक्टर उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहे. आज मी मांडलेला घटस्फोटाचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सर यावर काय बोलतात, काय सांगतात हे आपण ऐकणार आहोतच, पण त्याआधी आपण जाणून घेऊया आजचा विषय काय आहे. आजचा विषय सेक्स एज्युकेशन, सेक्स आणि स्टीम बाथ. या विषयावर आमच्या आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा देखील सहभागी होऊ शकताय. तुमच्या समस्या, अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा एसटीडी कोड आहे, आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 6643333, आणि दुसरा क्रमांक आहे 7410030228. कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. घटस्फोटासारखा एक महत्त्वाचा विषय आणि गंभीर सामाजिक समस्या. खरं तर अनेक जण आतापर्यंत तुमच्या क्लिनिकमध्ये आले, संसार तुटता तुटता आले, सुदैवानं तुम्ही त्या सगळ्यांना मार्गदर्शन करू शकला, माहिती करू शकला, पण जे पोहोचत नाहीत, तुमच्यापर्यंत येत नाहीत, तज्ञांपर्यंत जात नाहीत, त्यांनी काय करायला पाहिजे? नक्कीच. या ठिकाणी जगभारतीला सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो, हा 5 वर्षापासून मंच
फक्त समाजातील असलेले अडचणी प्रॉब्लेम आणि लहान लहान गोष्टीमुळं कसे डायव्हर्सेस होतात, कसे ते कंट्रोलमध्ये आणायचे, कशा पद्धतीनं त्यात काही लैंगिक कारण आहे का, आर्थिक कारण आहे का, एकमेकाचं बिनसणं आहे का, त्यांचं काउन्सिलिंग समुपदेशन केल्यानंतर आपण नक्कीच याबद्दल त्यांना माहिती देऊन, त्यांना इन्फॉर्मेशन देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हा घटस्फोट जे काही कारण असेल त्याला सॉल्व करून त्यांचं जीवन सुखी करण्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे हा सुखी जीवनाचा मंत्र हा मंच कार्य करत असतो. नक्कीच सर, फोन यायला सुरुवात झाली, आपले प्रेक्षक वाढले. बेळगाववरून रोहित आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे आपली? नमस्ते डॉक्टर. नमस्कार. बोला. नमस्ते रोहित. मी आता टोटली मास्टरबेशन कमी केलेलो आहे. ओके सर, खरं मला अजून एक प्रॉब्लेम होत आहे. हो. आता मला जेंट्स पेनिस बघितलं तर फार इंटरेस्ट होते, ते कमी करायचं झालं, काय करायचं, थोडं थोडं व्हायलंय सर. ओके ओके, हा हा चालेल, नक्की सांगूया. आणखी एक महत्वाचं घटस्फोटाचं कारण हे बोलले काय असतं बऱ्याचदा माहिती का, हे बघा, कोणाला काय करावं असं वाटावं, कोणाच्या मनात काय करण्याची इच्छा येईल का काय वाटावं, ह्या गोष्टीला लिमिटेशन नाहीत. आपण नेहमी एक फ्रेम देतो, टाईम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सेंटिंग आपला ओन आणि नोन नॉन इन्फेक्टेड पार्टनर. एक स्टडी अशी झालेली आहे जगभरामध्ये, एक 25 ते 35 वयामध्ये संमिश्र भावना येण्याची वृत्ती वाढलेली असते, पण या भावनांना कंट्रोल करावं लागतं. हे बघा, ज्याला पॉसिबल आहे, जिचं लग्न झालेलं आहे, जिचं संसार समोर आहे, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. त्यांनी जी काही ट्रीटमेंट आहे ते सांगतायत की आपलं समुपदेशन ऐकून त्यांनी मास्टरबेशन कमी केलं, बरंच त्यांचं इतर काही गोष्टी देखील कमी झालेल्या आहेत. आपण कोणावर काही बंधन टाकू शकत नसतो, जिचं पद्धतीनं त्याला जगायचं त्यांनी डेफिनेटली जगावं, पण अडचण घेऊन आल्यानंतर आमच्यावर स्वतःहून पोचल्यानंतर ते निरसन करण्यासाठी आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप माहिती दिलेली आहे. आणि हे वाचल्यानंतर आणखी इतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि स्वतः काउन्सिलिंगला आल्यानंतर त्यांना नक्कीच हा उपाय देण्यात येईल. नक्कीच सर, पुढचा कॉल घेऊया. नक्कीच. रेवती आहेत परभणीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रेवती, काय समस्या आहे आपली? हॅलो सर. बोला. बोला सर. प्रेग्नेन्सी मध्ये स्विमिंग करता येते का व त्याचा काही डिलिव्हरी मध्ये फायदा होतो का, तर त्याबद्दल सांगा. काय प्रश्न आहे बघा, हा सामाजिक पूर्ण नवीन टॉपिकच आहे. आपण स्टीम बद्दल बोलतोय. बऱ्याचदा काय होतं, स्विमिंग झाल्यानंतर आपण थोडं वॉर्म अप होण्यासाठी, थोडंसं वर्कआउट झाल्यानंतर मसलचा जो स्ट्रेच जाण्यासाठी आपण स्टीम घेत असतो, पण अगोदर स्विमिंग केल्यानंतर त्याचे फायदे आपण पाहतोय एकसाठी असलेले. आता प्रेग्नन्सीमध्ये स्विमिंग करतात की नाही मोठा प्रश्न आहे, अहो आपण ते विचारही करत नाही. नक्कीच. आणि स्विमिंग पण किती महत्त्वाची एक्झरसाईज आहे, कशासाठी, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी. अहो तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीला आजार करून टाकलेला आहे, त्या काळामध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी बंद, कसला व्यायाम बंद. अहो स्विमिंगमध्ये हा एकमेव एक्झरसाईज आहे जिथं की तुम्ही पॅरलल समांतर राहता बॉडीच्या त्या पाण्याच्या लेवलला. जेव्हा पाण्यात बुडालेले असता तुम्ही हृदयाच्या लेवलला, तुमचा ब्रेनचा सप्लाय हार्टचा सप्लाय वाढलेला असतो, त्यामुळे तापमान किंवा ब्लड प्रेशर देखील कमी झालेलं असतं. आणि अशा कंडिशनमध्ये पेल्विक फ्लोअर म्हणजे तुमच्या हिप जॉईंटच्या मसलची हालचाल होत असल्यामुळं बाळाला कसल्याही प्रकारचा धक्का त्या ठिकाणी लागत नाही. फक्त कशा प्रकारची सूर मारणे किंवा जम्प मारणे असा प्रकार करायचा नसतो. तर या एक्झरसाईजमुळं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतो आणि त्यामुळं सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करताना जो आनंद मिळतो तो देखील चांगला मिळतो आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो. नक्कीच सर, पुढचा कॉल घेऊया. नक्कीच. निकिता आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला निकिता, काय समस्या आहे आपली? सर नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. बोला. सर, स्त्रियांनी स्मोकिंग केलं तर त्याचा योनीतील लवचिकपणावर व प्रेग्नेन्सीवर काही परिणाम होतो का? आणि दुसरं एक विचारायचं आहे की आफ्टर 50 स्त्रियांचा म्हणजे सेक्स मध्ये इंटरेस्ट कमी होतो का? अच्छा अच्छा. काय म्हणजे इतकं मनामनातला प्रश्न, खरं म्हणजे आपण कौतुक करूया यांचं की इतकं बिंदासपणे म्हणजे आपल्यावर तो कॉन्फिडन्स दाखवत आहेत की आपण त्यांना सोल्युशन देऊ शकतो. हे बघा, स्मोकिंग अतिशय कॉमन झालेलं आहे, वेगळा टॉपिक आपण घेणार आहोत. स्मोकिंगमध्ये निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड सारखे 7000 जास्त विषारी पदार्थ आहेत. स्मोकिंग केल्यामुळे अर्थातच मेन्सेस बदलले, मेन्सेस लवकर जात आहेत, हार्मोन डाऊन होत आहेत, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा बदलल्या, अर्थातच खाली कोरडेपणा येत चाललेला आहे. कोरडेपणा आल्यामुळं खाली लवचिकता गेलेली आहे, लवचिकता गेल्यामुळं ॲक्टिव्हिटी करताना आनंद मिळत नाही, त्या ठिकाणी ऑर्गॅझम होत नाही. आणि दुसरा भाग काय सांगतायत की अशा गोष्टींमुळं ही जी लवचिकता न गेला, आनंद मिळण्याची कॅपॅसिटी गेली, तर हळूहळू धूम्रपान कमी करा. कमी केल्यानंतर नक्कीच हा इफेक्ट कमी होईल आणि 50 वर्षानंतर
लॉस ऑफ लिबिडो इच्छा कमी झालेली असते त्याला हार्मोनल थेरपी देऊन लुब्रिकंट देऊन अतिशय चांगला करता येते. तज्ज्ञांना भेटायला काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. नक्की संध्या उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संध्या, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार, बोला. नमस्कार. काही स्त्रियांना डिलिव्हरी झाल्यानंतर सेक्स मध्ये उत्साह का येत नाही याबद्दल सांगा सर. एक्सलंट, व्हेरी गुड. मला वाटतं प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक टॉपिक असतो. नक्कीच. आणि संध्याईंचं अगदी मनापासून अभिनंदन. त्यांनी त्यांच्या महिलांचा एक मोठा ग्रुप केला, जसा बीसीचा ग्रुप असतो ना, तसा ग्रुप करून टीव्ही समोर त्या 20-25 जणी बसतात, फेसबुक ग्रुपला अटायच्या असतात आणि सर्वांना स्वतःहून समाजात जाऊन समुपदेशन करतात. लाजू नका, घाबरू नका. आता जे प्रश्न यांनी विचारला, किती महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारला प्रश्न त्यांनी? प्रेग्नन्सीमध्ये. हां, डिलिव्हरी. डिलिव्हरी झाल्यानंतर सेक्सची इच्छा का कमी होते? बरोबर. हे बघा, बाळ जन्माला आल्यानंतर प्रोलॅक्टिन तयार होतं. प्रोलॅक्टिन तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी दूध होण्यासाठी आवश्यक आहे, पण प्रोलॅक्टिनमुळं तुमची इच्छाशक्ती लिबिडो ही कमी झालेली असते. त्या पिरियडमध्ये तुम्हाला पाळी येत नसते 2-3-4 महिने, म्हणून इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा कमी झालेल्या असतात. तर या पिरियडमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बाळासोबत, आईसोबत, नुसतं हे बघा फक्त सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे एन्जॉयमेंट नाही, अहो बाळासोबत अटॅचमेंट आहे, आईसोबत अटॅचमेंट आहे, कडलिंग आहे, जवळ बसणं आहे, बाळासोबत खेळणं आहे, बोलणं आहे, ह्या ॲक्टिव्हिटीत रमवा. एक्झरसाईज, योगा, प्राणायाम आणि किगळ एक्झरसाईज सुरू केल्यानंतर लवकरच तुम्ही 2-3 महिन्यामध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ॲक्टिव्ह व्हाल. आणि हार्मोनल ट्रीटमेंट लागत असेल तर तज्ज्ञांना भेटा, नक्कीच काळजी करायची गरज नाही. नक्की सर. पुढचा कॉल घेऊया. घेऊया. राज आहेत धारवाडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राज, काय समस्या आहे आपली? नमस्ते जी. नमस्ते. नमस्ते, बोलो. सर मेरा प्रॉब्लम है कि, बोलिए. जब मैं सेम सेक्स को देखता हूँ ना, हाँ, उसका पेनिस देखता हूँ, मेरा भी पेनिस बहुत बड़ा होता है, उसके साथ इंटरकोर्स करने का मन करता है. ओके. वो अभी कम आए, टोटल कम करने में क्या करना चाहिए मुझे? अच्छा अच्छा, आपकी शादी हो चुकी है? हाँ हो चुकी है. अच्छा, बच्चे वगैरह है? है तो. अच्छा ठीक है, ओके, बात करेंगे आपसे. इन्हें जरा हिंदी में आंसर देंगे हम. ये देखो, अभी हम डिस्कस कर रहे थे किसी को क्या करना चाहिए, क्या करने के लिए मन करना चाहिए, बॉडी में ऐसे चेंजेस क्यों होते हैं, कुछ हार्मोनल है क्या, कुछ जेनेटिक है क्या, इसका पूरा ब्यौरा काफ़ी बड़ा इसका टॉपिक है. हमारे सुखी जीवन के मंत्र में लिखा है, धीरे धीरे उन्हें जब ये अप्रोच कर रहे हैं, उनके खुद के दिल से अप्रोच कर रहे हैं, उन्हें उसमें बदल करना है, चेंज लाना है. हम कंपल्शन किसी से भी नहीं करेंगे और कंपल्शन करना भी नहीं चाहिए, क्योंकि भाई हर एक की फीलिंग को हम पहचानना चाहिए, उसे दबा के हम नहीं रह सकते. एक ही कहूँगा, योगा है, एक्सरसाइज है, प्राणायाम है, म्यूजिक है, कुछ रीडिंग है, आपको जो भी हॉबी पसंद है उसमें आप इन्वॉल्व हो जाओ, उससे आपका माइंड डाइवर्शन हो जाएगा. बहुत बार क्या रहता है, यहाँ पे कुछ टेम्पररी समय के लिए वो इच्छाएँ आती है, कोई आपका जो पार्टनर है उसके साथ अट्रैक्शन भी आ सकता है, लेकिन अपने बॉडी में जो भी चेंजेस आपके मन में आप करना चाहते हो, कर रहे हो, उसके ऊपर आप कोई स्टडी करोगे, कॉन्सेंट्रेशन करोगे, ध्यान करोगे और ऐसा थोड़ा माइंड डाइवर्शन करोगे तो आपको डेफिनेटली इसका फायदा हो जाएगा. और इन्फॉर्मेशन के लिए आप डेफिनेटली सेक्सोलॉजी, यूरोलॉजी, एंड्रोलॉजी से मिल सकते हैं. और आपके भी और कोई क्वेश्चन हो गए तो उसका डेफिनेटली हल हो सकता है. खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं सुद्धा. खरं तर सामाजिक प्रश्न म्हणायला पाहिजेत या सगळ्या प्रश्नांना. खरंच खाजगी स्वरूपाचे असतात, मात्र सामाजिक प्रश्न होऊ पाहतात. त्याचं कारण असं आहे की आपण कोणाशी बोलत नाही. याच्यामधली जी कम्युनिकेशनची गॅप आहे, ती कम्युनिकेशनची गॅप काढून टाकण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाची आवश्यकता होती. आणि गेल्या 5 वर्षांपासून डॉक्टर विजय दहीफळे साम टीव्हीसोबत हा कार्यक्रम करत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज डॉक्टरांची पसरलेली जी सगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत, अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आहे. आपण एकीकडे म्हणतो की या विषयावर बोललं जात नाही, पण आत्ता म्हणायला हरकत नाही आहे की ह्या विषयावर बोललं जात आहे. हळूहळू का होईना ती एक जागृती होती आहे, आणि ती जागृती आणण्यात सुखी जीवनाचा मंत्रच्या कार्यक्रमाचं खूप मोठा हात आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ब्रेकची वेळ होते. ब्रेकनंतर एका महत्त्वपूर्ण विषयावरती डॉक्टर आपल्याशी बोलणार आहेत, आणि तो म्हणजे स्टीम बाथचा स्टीफ जॉईंट्सवरती काय परिणाम होतो आणि त्याचा सेक्समध्ये काय फायदा होतो अशा संदर्भातून एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आहे. ब्रेकनंतर डॉक्टर आपल्याशी या विषयावरती बोलणार आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पुन्हा एक सर फोन येतोय, आपण तो घेऊया. विजय आहेत पुण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला विजय, काय समस्या आहे आपली? सर सेक्स
सेक्स करण्याच्या वेळेस लघवी आल्यासारखं होते. गुड. अच्छा वय काय तुमचं? 35. अच्छा डायबिटीज बीपी काय आहे? नाही. काही लघवीला जळजळ होणं वगैरे किंवा सुरुवातीपासून काही लघवीला कंट्रोल नसतं असं काही आहे का? नाही सर. असं आल्यासारखं वाटतं पण होत नाही ना? अच्छा म्हणजे तुम्हाला शीघ्र पतन पण होतं आणि कमजोरी पण वाटते. बरोबर आहे. हरकत नाही. सांगूया युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, प्रोस्टॅटायटिस, कुठल्याही प्रकारचं मूत्रमार्ग, मूत्रवाहिनी आणि प्रोस्टॅटिक रिजनमध्ये किंवा ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन असेल तर बऱ्याचदा काय होतं, काही हायपर रिफ्लेक्झिक ब्लॅडर, काही न्युरॉलॉजिकल कंडिशनमुळं त्या ठिकाणी हायपर रिफ्लेक्झिक म्हणजे थोडी जरी लघवी आली ती तुम्हाला पटकन जावं असं वाटणं, वारंवार जाणं, अशा गोष्टी असतात. आता याच गोष्टीमध्ये ते जर परफॉर्मन्स करत असतील, कॉन्टॅक्ट करत असतील, त्यावेळेला काय होतं, वीर्य बाहेर पडताना ते स्फिंक्टर आणि मागचं आतलं स्फिंक्टर, डिट्रुसर कॉन्ट्रॅक्शन डिसएनर्जी, DSD म्हणून कंडिशन असते, यामध्ये थोडासा युरिन लीक झाल्याचा भास होणे किंवा बऱ्याचदा लीक देखील होत असते. अशा कंडिशनमध्ये तज्ज्ञांना भेटून दोन्ही गोष्टी, जेनॅटो युरिनरी सिस्टीम निसर्गाने ही एकत्र बनवलेली आहे, दोन्हीचं एकमेकाला क्रॉस इन्फेक्शन आहे का, बऱ्याचदा टेसिस किंवा अंडाशयामधनं काही इन्फेक्शनमध्ये येतं का, किंवा लघवीचं इन्फेक्शन काही अंडाशयाकडे जातं का, त्याला प्रॉपर अँटीबायोटिक्स आहेत, प्रॉपर ट्रीटमेंट आहेत, काही मसल रिलॅक्झंट एजंट आहेत, हे कंट्रोलमध्ये आल्यानंतर हा भाग कमी होईल, पण त्याबरोबरच कमजोरी, शीघ्रपतन आणि या गोष्टीसाठी अतिशय चांगली मेडिसिन्स आहेत, ट्रीटमेंट आहेत. तज्ञांना भेटल्यानंतर, अतिशय उत्तम मेडिसिन घेतल्यानंतर हा प्रॉब्लेम तुमचा नक्की सॉल्व्ह होऊन जाईल. नक्की सर. पुढचा कॉल घेऊया. हरकत. राकेश आहेत पुण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राकेश, काय समस्या आहे आपली? सर माझा प्रॉब्लेम काय आहे, माझ्या वय 54 इयर्स आणि मला आहे ना सर, बऱ्याच दिवसापासून जाणवलं की मी ज्या वेळेशी संबंध ठेवतो किंवा हस्तमेथन करतो ना, तेव्हा मला डोकं खूप दुखायला लागतं. माझ्या डोकं एवढं दुखतं दुसऱ्या दिवशी मला सहन होत नाही. काय कारण असेल? बरं, हे मला डायबिटीज बीपी काही आहे? नाही सर, मला डायबिटीज वगैरे काही नाही. काही माझे कोलेस्ट्रॉल होतं तर ऐकलेलं, दोन तीन वर्षा पूर्वी चेक केलं कोलेस्ट्रॉल. बरं, काही मायग्रेनचा वगैरे आजार आहे की जुना? नाही तसं काहीच नाही सर मला. पण हे नेहमी असं होतच, डोकं दुखतच? फक्त डोकं खूप दुखतं, खूप म्हणजे खूप. आणि त्यामुळे तुम्हाला सेक्स करण्यावर काही इच्छा कमी होणं किंवा तुम्ही टाळता का त्यामुळं? त्याच्या डोकंदुखीमुळे तुम्ही टाळता का संबंध करणं? हो, आमचं म्हणजे महिन्यातून 2-3 वेळा होतं. हे आताच व्हायला लागलं का तुम्ही यंग असताना पण व्हायचं असं अगोदर 20-30 वर्षाचं? अच्छा. कधीपासून होतं हे? 20-30 वर्षापासून आहे का आताच होतं हे? अच्छा, ओके, व्हेरी गुड. सांगूया तुम्हाला इन शॉर्ट ही हिस्ट्री विचारण्याचं कारण काय होतं, बघा वय 54 आहे, वय वाढल्यानंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढते, प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे आउटरीच ऑब्स्ट्रक्शन होणं, इन्फेक्शन होणं, या गोष्टी होतात. बऱ्याचदा काय असतं, काही न्युरॉलॉजिकल कंडिशनमुळे देखील अशा काही हेडॅक होणं, अशा गोष्टी असतात. तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच त्याचं काय कारण आहे, काय ट्रीटमेंट, खरंच त्याचा काही संबंध आहे का हे पाहणं आवश्यक असतं. काही इन्व्हेस्टिगेशन करून ठरवता येतं, ट्रीटमेंट दिल्यानंतर हे नक्की ओके होऊन जाईल ना, काळजी करायची गरज नाही. नक्की सर, अंतिम टप्प्याकडे आहोत, पण त्याच्या आधी मागाशी जो आपण प्रश्न म्हटला होता, जॉईंट स्टीफ, स्टीफ जॉईंट आपण ज्याला म्हणतो, त्याचा काय फायदा होतो स्टीममुळे आणि सेक्ससाठी काय फायदा होतो? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. बघा, तुम्ही स्विमिंग झालं, एक्झरसाईज झाली, आता तुम्हाला स्टीम घ्यायची. स्टीममध्ये काय होतं जॉईंटला, एक्झरसाईजमुळे मसल कॉन्टॅक्ट झालेले असतात, बऱ्याच जणांना संधिवात असतो, त्या ठिकाणी काही ठिकाणी त्या डिस्क ज्या आहेत त्या घासलेल्या असतात, पेन होत असतो गुडघ्यामध्ये, या स्टीममुळं त्या ठिकाणी मसल रिलॅक्स होतात, लिगामेंट रिलॅक्स होतात, त्या ठिकाणचा पेन कमी होतो आणि नक्कीच हालचाल होण्यासाठी मदत होतात. आणि याचाच फायदा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला सेक्स पोझिशन बदलण्यामध्ये, स्टँडिंगमध्ये किंवा ऑर्गॅझम होईपर्यंत ती क्रिया कंटिन्यू ठेवण्यामध्ये अतिशय चांगला फायदा होतो. म्हणून स्टीम घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून की मेडिसिनपासून दूर राहाल, नॅचरली तुम्ही सांधे ओके व्हाल आणि तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अतिशय चांगली होणार. आणि आता आपला महत्त्वाचा टप्पा, क्विझ टाईम. क्विझ टाईम नक्की सांगूया. नाही, मला अगदी विनर सांगू द्या गेल्या वेळेस. हां, अमोल गुंजकर पुण्याचे आपल्या सेंटरला आले, खूप दिवसापासून भेटायचं होतं, दुपार 6 महिन्यापासून तयारी चालू, भेटायचे आले, पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं, आनंद व्यक्त केला, काही लुब्रिकंट ऑइल ते घेऊन गेले, स्वतःहून मागितले त्यांनी, आपला शो बघून कारण ते म्हणजे सर तुम्ही TV नेहमी सांगता लुब्रिकंट वापरायला पाहिजे, हा वेगळा टॉपिक बघूया, पण हे गिफ्ट घेऊन गेले आणि असंच तुम्हाला गिफ्ट घेऊन या ठिकाणी द्यायचं असेल तर काय करायला लागेल, चिठ्ठी काढावी काढावी ना, एक बघूया कोण आहे, आज लकी कोण आहे ते पाहूया. आणि हे आता गिफ्ट त्यांना
वेगवेगळे गिफ्ट्स आपण वाटतोय. गुड, आज एकच काढली, गेल्या दोन काढल्या होत्या. ओके, आता आपण गेलो कोल्हापूरला. अजय पाटील, अजय पाटील यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे नी? जिम किंवा वर्कआउट केल्यानंतर जर स्टीम घेतली तर त्याचा काय फायदा होतो सेक्ससाठी? तर जॉईंट रिलॅक्स होतात. त्याचबरोबर जिम केल्यानंतर वर्कआउट केल्यानंतर सोअरनेस आलेलं असतं बॉडीमध्ये, मसल कॉन्टॅक्ट होऊन पेन व्हायला लागतो, त्या अस्थीमध्ये त्या रिलॅक्स होतात, ब्लड फ्लो वाढतो त्या ठिकाणी, पेन कमी होतो, एक प्रकारचं रिलॅक्सेशन मिळतं आणि नक्कीच त्या ठिकाणी संबंध करताना त्याचा फायदा होत असतो. आता या ठिकाणी तुम्ही छायाचित्र पाहत असाल. आमची जी सेक्सॉलॉजी कॉन्क्लेव आहे गोव्यात चालू आहे, आजच वर्कशॉप त्याचं सुरू झालेलं आहे. आमची पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी डॉक्टर शिरीष मालदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ती ऑर्गनाईज केली. तुमच्यासाठी शोसाठी मला आज थांबावं लागलं आहे. उद्या सकाळच्याच फ्लाईटने मी गोव्यामध्ये जाऊन सर्जिकल मॅनेजमेंट ऑफ इरेक्टाईल डिसफंक्शन, पेनाईल इम्प्लांट काय असतात, त्याच्या आणखी बाकीच्या सर्जरी काय आहेत, PRP काय असतं, PE-Shot काय असतं, याबद्दल त्या ठिकाणी चर्चासत्र होणार आहे. आणि त्या ठिकाणी घडलेल्या इव्हेंट्स छायाचित्रसहित मी परत घेऊन येणार आहे. आणि आता सहभागी होण्यासाठी प्रश्न विचारायला लागेल. नक्की. स्टीप जॉईंट्स, ज्याला स्टीप जॉईंट आहे, सांधे दुखी आहे, आखडलेले सांधे आहे, त्याने जर स्टीम घेतली त्याचा काय फायदा होतो आणि सेक्ससाठी त्याचा कसा उपयोग होतो, याबद्दल पुढच्या गुरुवारपर्यंत उत्तर द्यायचे. मेल करा, व्हॉट्सअप करा, फोन लावा आणि उत्तर द्या. कार्यक्रमात सहभागी व्हा आणि अतिशय सुंदर अशा मार्गदर्शनासाठी, गप्पासाठी, पुढच्या शुक्रवारसाठी वाट बघायला तुम्ही काही दोन शब्द सांगू शकता. नक्कीच. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे खरं तर, पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा आठवण करेन ज्या विषयाने मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती, घटस्फोटासारखा गंभीर विषय. आणि मी असं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देईन की समुपदेशनाचा लाभ घ्या, सरांपर्यंत पोहोचा. डॉक्टर विजयदय फळे यांची क्लिनिक्स आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, माहिती आहे, औरंगाबाद आहे, पुणे आहे, अंधेरी आहे, कल्याण आहे, बरीच अशी ठिकाणं आहेत, नेरूळ आहे आमचं, अनेक ठिकाणी सर असतात, पुण्यात असतात सर, स्वतः उपलब्ध असतात, स्वतः सर मार्गदर्शन करतात. त्यामुळे आत्ता जे काही ईमेल ID, फोन नंबर सरांचे तुम्हाला दिसत आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता, थेट सरांना जाऊन भेटू शकता. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका, ज्या काही अडचणी, ज्या तुम्हाला सहजासहजी कोणाला विचारता येत नाहीत, कोणाला सांगता येत नाहीत, त्या तुम्ही सरांबरोबर डिस्कस करू शकता आणि निश्चितपणानं एका गंभीर समस्येतून स्वतःला मुक्त करून घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होत्या इथेच थांबण्याची. पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत नमस्कार.